हुतात्मा रामप्रसाद बिस्मिल आत्मकथा भाग सत्तावीस प्रायोजक महाराष्ट्र आर्य प्रतिनिधी सभा माझे आणि पोलीस अधिकाऱ्याचे बोलणे झाले त्यातून मला असे कळाले की काही गोष्टी मला किंवा त्या महाशया वाचून इतर कुणालाही माहीत नव्हत्या पोलीस अधिकाऱ्याने त्या सर्वच गोष्टी तपशीलवार मला सांगितल्या पोलिसांना सर्व कटकारस्थान समजले होते ज्या गोष्टी मलाही माहीत नव्हत्या अशा सर्वच गोष्टी पोलिसांना कळल्या होत्या यावरून माझी खात्री झाली की त्या महाशयांनी पोलिसांना सर्व सांगितले असावे जर ते महाशय पोलिसांच्या हाती लागले नसते आणि सर्व सांगितले नसते तर पोलिसांनी कितीही प्रयत्न केले असते तरी त्यांना काहीच समजले नसते पक्का पुरावा असल्या वाचून भयंकरातल्या भयंकर व्यक्तीला पकडण्याचे पोलिसांना साहस झाले नसते कारण जनआंदोलन पसरल्यास अपकिर्ती होते सरकारला उत्तर द्यावे लागते जास्तीत जास्त दोन चार माणसे पकडली गेली असती शेवटी त्यांनाही सोडून द्यावे लागले असते पण पोलिसांना जेव्हा खरे सूत्र सापडले त्याने आपले म्हणणे खरे ठरवण्यासाठी लिखित पुरावे पोलिसांना दिले त्या अवस्थेत पोलीस त्यांना पकडणार नाहीत तर काय करतील असो जे काही झाले देव त्यांचेही भले करो मी तरी जीवनभर तत्वाने जगलो सताय तुझको जो कोई बेवफा बिस्मिल तो मुह से कुछ नहीं कहना आह कर लेना हम शहीदाने वफा का दीनो ईमा और है सिजदे करते हैं हमेशा पाव पर जल्लाद के मी या कटात भाग जीवाचे दायित्व शिरावर होते अशा तून एक श्रीयुत अश्फाकला खा वारसी होते मी माझा लेखनी ने शेवट चा घटकेला त्यांच्या संबंधी दोन शब्द लिहिणे माझे कर्तव्य समजतो अश्फाक मला चांगले आठवते मी जेव्हा सरकारी जाहीरनाम्यानंतर शहजहापूरला आलो होतो तेव्हा तुझी शाळेत भेट झाली होती तुझी मला भेटण्याची मनातून इच्छा होती तू मला मैनपुरी कटाबद्दल काही बोलू इच्छित होतास तू एक शाळेतील विद्यार्थी त्यातूनही मुसलमान आणि अशा प्रकारच्या गोष्टी जाणून घेऊ इच्छितोस म्हणून काहीशा उपेक्षेने मी तुझ्याशी या विषयावर बोलणे टाळले तू त्यावेळेस खिन्न झालास तुझ्या मुखावर आंतरिक पीडा दिसत होती तू तु तुझ्या विचारांना वाऱ्यावर सोडले नाहीस आपल्या विचारांवर ठाम होतास कसे का होईना बैठकीत तुझ्याशी मी बोललो तू तु तुझ्या मित्रांकडून मला खात्री पटवून देण्याचा प्रयत्न केलास की तू खोटा बनावटी माणूस नाहीस तुझ्या मनात देशाची सेवा करण्याची इच्छा होती शेवटी तुझा विजय झाला तुझ्या प्रयत्नांनी माझ्या हृदयात तुझ्याविषयी जागा निर्माण करून दिली तुझे मोठे भाऊ माझ्या उर्दू मिडलचे सहपाठी आणि मित्र होते हे समजले तेव्हा मला आनंद झाला थोड्या दिवसात तू माझ्या लहान भावासारखा झालास परंतु भाऊ होण्याचा तुला आनंद झाला नाही तू समानतेचा अधिकार मागत होतास तू तुझी गणना मित्राच्या श्रेणीत करू पाहत होतास अंतेच झाले तू खरा मित्र झालास सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की एक कट्टर आर्य समाजी आणि एका मुसलमानाची मैत्री कशी मी मुसलमानांची शुद्धी करत होतो आर्य समाज मंदिरात माझा निवास होता पण तू या गोष्टींची काळी इतकीही चिंता करीत नव्हतास माझे काही सोबती तू मुसलमान असल्याने तुझ्याकडे तिरस्काराच्या दृष्टीने पाहत होते पण तू तुझ्या निश्चयावर आढळ होतास तू मला आर्य समाज मंदिरात येऊन भेटत होतास हिंदू मुसलमान संघर्ष झाल्यावर तुझ्या तु तु गल्लीतील सर्वच व्यक्ती तुला उघडपणे तोंडावर शिव्या देत होते तुला काफर म्हणून ओरडत होते तरी तू कधीही त्यांच्या विचाराशी मिळते जुळते घेतले नाहीस तू नेहमी हिंदू मुस्लिम ऐक्याचा पुरस्कर्ता होतास जर तुझ्या जीवनात कोणता विचार असेल तर तो एकच म्हणजे मुसलमानांना खुदा बुद्धी देवो की ते हिंदूंसोबत मिळून मिसळून राहून हिंदुस्थानाचे भले करून जेव्हा मी हिंदीत एखादा लेख अथवा पुस्तक लिही तेव्हा तू नेहमी मला विनंती करायचास की उर्दूत का लिहीत नाहीस जे मुसलमान वाचतील तू स्वदेश भक्तीच्या भावनांना चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी हिंदीचे चांगले अध्ययन केलेस तू तु तु तुझ्या घरी जेव्हा आई वडिलांशी बोलत होतास तेव्हा तुझ्या तोंडातून हिंदी शब्द निघून जा याचे सर्वांना मोठे आश्चर्य वाटत होते तुझ्या अशा प्रकारच्या प्रवृत्तीला पाहून अनेकांना शंका होती की तू कदाचित इस्लाम धर्माचा त्याग करून शुद्धी तर करून घेणार नाहीस पण तुझे हृदय कोणत्याही प्रकारे अशुद्ध नव्हते मग तू शुद्धी कोणत्या वस्तूची करणार तुझ्या अशा रीतीने होणाऱ्या प्रगतीने माझे हृदय जिंकून घेतले बऱ्याचदा मित्रमंडळीत गोष्ट निघायची की कधी मुसलमानांवर विश्वास ठेवून धोका खाऊ नये तू जिंकलास तुझ्यात माझ्यात काहीच भेद नव्हता नेहमी तू आणि मी एका ताटात जेवण केले माझ्या मनातून देखील हिंदू मुसलमान हा भेद मावळला तुझा माझ्यावर अटळ विश्वास आणि प्रेम होते तू माझे पूर्ण नाव घेऊन कधी बोलत नव्हतास तू नेहमी मला राम असेच म्हणायचास एका वेळी तुला हृदयकंपाचा झटका आला तुझी शुद्ध हरपली तेव्हा तुझ्या तोंडातून वारंवार राम हाय राम शब्द निघत होते जवळ उभे असलेल्या भावंडांना राम रामच्या नावाच्या जपाचे आश्चर्य वाटले त्याच वेळेस एक मित्र आला तो राम या शब्दाचं रहस्य जाणत होता लगेच मला बोलवलं गेलं मला भेटून तू शांत झालास तेव्हा सर्व लोकांना राम याचा अर्थ कळला शेवटी या प्रीती प्रेम आणि मित्रत्व यांचा काय परिणाम झाला माझ्या विचारात रंगून तू ही कट्टर क्रांतिकारक झालास आता तर तुझा रात्रंदिवस हाच प्रयत्न होता की मुसलमान तरुणात क्रांतिकारी विचार पसरावेत तेही क्रांतिकारी आंदोलनात सहभागी व्हावेत तुझे भाऊ आणि सर्व मित्रांवर तू तु तुझ्या विचारांचा प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केलास सर्वच क्रांतिकारी सदस्यांना मी एका मुसलमान युवकाला क्रांतिकारी संघटनेचे सदस्य बनविल्याचे आश्चर्य वाटत होते माझ्यासोबत तू जे कार्य केलेस ते प्रशंसनीय आहे तू कधीही माझ्या आज्ञेची अवहेलना केली नाहीस एका आज्ञाधारक भक्ताप्रमाणे माझी आज्ञा तत्परतेने पाळीत होतास तुझे विचार उच्च होते मला समाधान आहे की तू जगात माझे नाव उज्ज्वल केलेस भारताच्या इतिहासात ही घटना उल्लेखनीय झाली की अशफाक उल्लाने क्रांतिकारी आंदोलनात भाग घेतला तू आपल्या सगळ्या सोयऱ्यांच्या नातलगांच्या समजावून सांगण्याकडे लक्ष दिले नाही अटक झाल्यावरही तू तु तुझ्या विचारांवर दृढ होतास जसा तू शरीराने बलवान होतास तसा तू मनाने वीर आणि आत्म्याने उच्च आहेस हे सिद्ध झाले या सगळ्यांच्या परिणामाचे स्वरूप न्यायालयाने तुला माझा सहकारी ठरवले आणि न्यायाधीशाने खटल्याचा निकाल लिहिताना तुझ्याही गळ्यात जयमाला फाशीची दोरी घातली प्रियबंधू तुला याचा आनंद होईल की ज्याने आपल्या आई वडिलांची संपत्ती देशसेवेत अर्पण करून त्यांना भिकारी केले ज्याने आपल्या भावाच्या भावी भाग्याला देशसेवेला भेट केले ज्याने आपले तन मन धन सर्वस्व मातृसेवेत अर्पण करून आपलेही अंतिम बलिदान केले त्याने त्याचा प्रिय सखा अश्फाकलाही त्याच मातृभूमीला समर्पित केलं असगर हरीम इश्क में हस्ती ही जुर्म है रखना कभी न पाव यहाँ सर लिए हुए मूल लेखक हुतात्मा राम प्रसाद बिस्मिल मराठी अनुवाद श्री नारायण कुलकर्णी वाचन गीता चारुचंद्र उपासनी ध्वनि मुद्रण मल्हार प्रोडक्शंस प्राइवेट लिमिटेड पुणे